स्टार्ट झालं. नमस्कार, मी दिनेश विद्राम जाधव, वेदाश्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड गुंटूर या कंपनीचा किनवट तालुक्याचा मार्केटिंग ऑफिसर असून आज माझ्या भागातील सारखानी, वाई, माऊर, उमरी, चिंचखेड आणि सिंदखेड तसेच किनवट येथून बोधडी या भागातील सर्व विक्रेता बांधव या ठिकाणी आज आपल्याला पाठोदा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण या व्हिडिओद्वारे पाहत आहात वेदा कंपनीचं नवीन तंत्रज्ञानावर आधारित असलेलं वाहन वेदा प्लॅटिनम BG2. या शेतकऱ्याचं नाव आहे सुभाष जयरामजी काळे, राहणार पाटोदा, तालुका किनवट, जिल्हा नांदेड. या शेतकऱ्यांनी या वर्षामध्ये या क्षेत्रामध्ये जवळपास यांच्याकडे 2.25 एकरमध्ये वेदा प्लॅटिनम 3/1 या अंतरामध्ये 6 पॅकेट लागवड करण्यात आलेली आहेत. आणि हे सगळे प्लॉट पाहण्यासाठी हे वेगवेगळ्या मार्केटचे डीलर बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर वेदा सीड्सकडून सगळ्या डीलर बांधवांचे हार्दिक स्वागत आहे. आमच्या विनंतीला मान देऊन आपण वेळातील वेळ काढून इथपर्यंत आलात. तर डीलर बंधूंनो, आपल्यांना सांगताना आनंद होईल की या शेतकऱ्याला अगदी एवढं जवळपास या वर्षामध्ये 2 ते 2.5 महिन्याची झड होती. एवढ्या पाण्यामध्ये सुद्धा 2.25 एकरमध्ये 28 क्विंटल कापूस पिकलेला आहे. त्यांचं मार्गदर्शन तुमच्यासमोर मांडलेलं आहे. अजून त्यांना 2 ते 3 क्विंटल कापूस निघण्याची या ठिकाणी शक्यता आहे. म्हणजे एकूण जर पाहिलं तर यांना 30 क्विंटल कापूस वेदा प्लॅटिनम या वाहनामध्ये त्यांनी पिकवलेला आहे. आणि हे सर्व शेतकरी बांधवांसमोर, कंपनीसोबतच आपल्या सगळ्या दुकानदारांसमोरसुद्धा या शेतकरी बांधवांनी एक आदर्श निर्माण केलेला आहे. तर आपल्यांना सांगताना मला आनंद वाटेल की येत्या सीझनमध्ये 2023 खरीपमध्ये आपण आपल्या फर्मद्वारे आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक शेतकरी बांधवांना असे नवतंत्रज्ञानावर आधारित असलेलं वाहन आपल्या दुकानदाराकडून भरपूर प्रमाणामध्ये विक्री करून शेतकऱ्याच्या प्रगतीला आपण हातभार लावसाल, हीच मी आपल्याला विनंती करतो. बघा, प्लॅटिनमचं जर एखादी जर छोटं बोंड जर तुम्ही पाहिलं, हे बोंड पहिले आपल्याला मीडियम दिसतो, प्रत्येक डीलरला असंच वाटतो, पण हे सगळं 5 कडीचं बोंड आहे. वेचायला अगदी सोपं आणि वजनदार आहे. याचे 2 फायदे आहेत की हा कापूस 13 जूनला लागलाय आणि 15 नोव्हेंबरला इंड झाला. म्हणजे एकेरी यांनी या शेतकऱ्यांनी 13 ते 13.5 क्विंटल कापूस पिकून रब्बीमध्ये गहू किंवा हरभरा घेण्यासाठी हा रान मोकळा झालेला आहे. म्हणून हे वाहन अगदी बेस्ट आहे आणि येत्या सीझनमध्ये आपण जास्तीत जास्त या वाहनाचा विक्री करताल अशीच आपल्याकडून अपेक्षा ठेवून मी माझे 2 शब्द संपवितो. सगळ्यांचे पुन्हा एकदा वेदा सीडकडून खूप खूप स्वागत आणि धन्यवाद. थँक्यू. चला, ओके.